रंगमाझा वेगळा या मालिकेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत, हा एकंदरीत तुमच्या नजरेतून प्रवास कसा होता, तुमच्या भूमिकेचा प्रवास कसा होता? अतिशय आनंददायक, म्हणजे हा प्रवास खरंच खूप आनंदाचा आहे. अजून तो कंटिन्यूअस चालू आहे, 550 प्रयोग आणि 2 वर्ष, ही इन इटसेल्फ एक अचीवमेंट आहे. माझ्या रोल बद्दल म्हणाल तर खूपच इंटरेस्टिंग रोल आहे. सुरुवातीला मला अनेक लोक ओळखीचे विचारत होते किंवा बाहेर कोणी भेटणार आहे की असा सबड्यूड रोल की बायको इतकी डॉमिनेट करते, शिक्षा करते, वाटेल तसं बोलते वागवते, तर तू हा असा रोल का घेतलास? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा रोल माझ्या पर्सनॅलिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे, तर त्यामुळे तो करण्यात इंटरेस्ट आहे मला आणि तो मी त्याच इंटरेस्टने आतापर्यंत करतोय. आय थिंक लोक अप्रिशिएट करत असतील. पण ह्याच्यामध्ये खूप पदर आहे, म्हणजे तो मुलांशी एक बाप आहे, सौंदर्याबरोबर तो तिच्या शब्दाबाहेर नाही पण ज्या वेळेला तिला गरज पडते त्यावेळेला ती त्याच्याचकडे येते, त्याचा सल्ला विचारते आणि त्यावेळेला तो अत्यंत मनापासून त्याला जे योग्य वाटेल ते तिला सांगतो. सुना घरात आल्यानंतर सुनेशी, एस्पेशली दीपाशी, त्याचं खूप गोड नातं आहे बाप लेकीसारखं. आणि आपल्याला सगळ्यांना जे श्वेताबद्दल माहिती आहे त्यामुळे श्वेताशी थोडा तो नटखट आहे, कारण तिचे सगळे गेम्स बहुतेक त्याला कळत असतात, त्यामुळे तो ते समजून मग तिच्याशी तशाच पद्धतीने थोडेसे चिमटे काढत, थोडेसे कधीतरी टॉन्ट्स मारत वगैरे वागतो, बोलतो किंवा त्याचं गिव्ह अँड टेक असतं. सो इन ऑल खूप छान आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या नाती मोठ्या झाल्यात आणि कार्तिकी आणि दीपिका या इतक्या गोड मुली आहेत की त्यांच्याबरोबर आजोबा प्ले करताना एक वेगळाच आनंद आहे. सो ऑल सेड अँड डन, ललित इनामदार इज अ मिक्स्ड पॅकेज, मिक्स बोके आपण ज्याला म्हणू शकतो, की खूप वेगवेगळ्या इमोशन्स आहेत आणि त्या प्ले करताना खूपच मजा येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची टीम, राईट क्लिक मीडियाची संपूर्ण टीम, आमचे हे सगळे को आर्टिस्ट ज्यांच्याबरोबर आधी बरेच वेळेला एकत्र काम केलंय, काहींच्या बरोबर पहिल्यांदाच करतोय. सो फार एन्जॉयबल वातावरण इथे सेटवरती असतं आणि सगळे एकमेकाला सांभाळून घेत, कधी लागलं तर गरज पडली तर सल्ले देत किंवा विचारत, खूप छान पद्धतीने काम चालू असतं. सो खरं सांगायचं तर 2 वर्ष कधी गेली कळलं नाही आणि आजही TRP रेटिंगला स्टार प्रवाह नंबर 1 आहे आणि स्टार प्रवाहावरची रंग माझा वेगळा ही गेले काही आठवडे नंबर 1 आहे. जसं की तुम्ही सांगताय की मालिका 1 नंबरला आहे आणि प्रेक्षकांचा प्रतिसादही तुमच्यापर्यंत येत असतो, तर तुमच्या आठवणीत राहिलेला प्रतिसाद काय आहे किंवा तुम्हाला स्वतःला वैयक्तिक ललित इनामदार म्हणून या पात्राला मिळालेली एक काय म्हणतात कमेंट आहे ते तुमच्या आठवणीत राहिली आहे? सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियावरती खूप लोकांचं कौतुकही करत असतात आम्हा कलाकारांचं किंवा मेकर्सचं, आणि अनेक वेळा आम्ही ट्रोलही होत असतो. वेगवेगळे कारणं असतात तर आणि ती प्रत्येकाची वैयक्तिक असतात, त्यामुळे आम्हाला दोन्ही तेवढंच इंटरेस्टिंग असतं. कदाचित ट्रोल झाल्यानंतर आम्हाला कळतं की कदाचित कुठे काय आमचं चुकतंय का वगैरे, आम्ही ते इंट्रॉस्पेक्ट करतो स्वतःला. कौतुक झालं तर ते खूप आनंद देणारं असतं. आता मध्यंतरीच माझ्या ऍक्सिडेंटचा एक सिक्वेन्स होता आणि तो खूप रिसेंट आहे म्हणून मला सांगायला आवडेल, शेअर करायला आवडेल. त्यावरती एक मीम आलं होतं, त्याच्यामध्ये माझा फोटो होता, मी दीपा मला समोर दिसल्यानंतर मी अचंबित आहे, आनंदित आहे आणि आता मी तिला हाक मारणार आहे, अशा पद्धतीचा तो एक स्टील त्यांनी वापरला होता, ज्यांनी कोणी मीम केलं असेल. आणि नंतर मी ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो जमिनीवर पडलो होतो अपघातानंतरचा, तो एक फोटो होता आणि वरती लिहिलं होतं की जो आवडे सर्वांना, खालच्या फोटोच्या बाजूला होतं तोची आवडे देवाला, ऍज इफ मी त्या ऍक्सिडेंट मध्ये ऍज इफ आय डाय, त्या पद्धतीने ते मीम होतं. पण इट वॉज कॉमेडी फन आणि खूप इंटेलिजंटली केलं होतं जर विचार तसा केला तर. ह्यातून मी खूप पॉझिटिव्हली एक गोष्ट घेतली, देवाला आवडो न आवडो ते अजून कळायचं आहे, पण जो आवडे सर्वांना म्हणजे ललित इनामदार हे कॅरेक्टर लोक इंटरेस्ट घेऊन पाहतायत, तो त्यांचा लाडका कॅरेक्टर, त्यांचं लाडकं कॅरेक्टर तो आहे, हे निदान त्या मीम्स मधनं कळतं. सो थँक्यू व्हेरी मच हुएव्हर हॅज डन इट आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिॲक्शन्स, युअर रिस्पॉन्स
आणि प्लीज कीप लविंग अस. तुमच्या दोन नाती या सेटवर म्हणजे ते दोन मुली सेटवर आल्यात, तर माहोल कसा बदललाय आणि काय सांगाल प्रेक्षकांना तुमचं नातं त्यांच्याबरोबर कसं आहे? मगाशी मी म्हटलं तसं, या सेटवरती आधीच आमची दोन मुलं, त्यांच्या झालेल्या दोन बायका, त्यामुळे तरुणाई एकदम जोरदार होती. आशू काय, अंबर काय, रेशमा आणि आमची अनघा या खूप हौशी उत्साही पेपी आहेतच. त्याच्याबरोबर आता आयशा म्हणजे विदिशा पण आमच्या बरोबर आहे. आणि मुळात तरुण म्हणून ते उत्साही आनंदी आहेत म्हणतानाच आमची हर्षदा जी सौंदर्य इनामदार प्ले करते आहे, आमची पौर्णिमा जी मुलींची आई प्ले करते आहे, ही सगळी मंडळी आणि गौतम सुद्धा मुलींचे वडील जे प्ले करतायत, किंवा आमचा विश्वास नवरे आणि कल्पना प्ले करणार, आमचा इतका हैदोस चालू असतो सेटवर. म्हणजे काम चालू असतंच जे तुम्ही पाहता, पण आम्ही खूप एन्जॉय करत असतो काम करणंही आणि बिहाइंड द कॅमेरा सुद्धा. आम्ही खूप या मुली रील्स बनवतात आणि आता आपण ज्याला म्हणतो चेरी ऑन द केक, तशा या दोन अत्यंत गोंडस आणि गोड मुली आमच्या बरोबर जॉईन झाल्या आहेत, त्यामुळे तो उत्साह आणखीन वाढलाय. तो निरागसपणा जो आहे ना, तो आता सेटवरती इतका छान, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, तो पाझरतोय सगळीकडे. त्यामुळे त्या सेटवरती असल्या ना की आम्हाला दिवस आमचा कसा जातो किंवा आम्ही किती दमलोय दिवसभरात काम करून वगैरे, हे सगळं विसरायला होतं. अत्यंत गोड, हुशार आणि शहाण्या मुली आहेत. सो इट्स अ ब्लेसिंग फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू. जय गजानन.